फोन बंद बर वाह अप्पा लवकर या तुम्ही मी वाट बघते तुमची हो येतो येतो निघालोच आहे मी पोहोचतोच तिकडे थांब थोडा उशीर होते मला एवढं का या बाय बाय हे अप्पा पण ना असेच आहेत आणि काय ग तू त्या एसपींना एवढ्या आग्रहाने बोलवायला सांगितलंस पत्ता कुठे आहे त्यांचा तू वाट बघतोस त्यांची हे बघ आपण निरोप द्यायचं काम केलं त्यांना येऊचं तेव्हा येतले ते आज सिंधूचा बर्थडे आपण मस्त गाणी लावूया आणि डान्स करूया ए नको माझा मूड नाही म्हणूनच गाणी लावायची चला अर्जुन माफ करा तिने मुद्दाम न केले मी आणते नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही हॅपी बर्थडे थँक्यू पण सगळं झाल्यावर आला यायचंच होतं तर वेळेत यायचं ना वेळ काढून आलोय त्याची काहीच किंमत नाही का आत्या आम्ही जर कोणाला इन्व्हाइट केलं स्पेशली बर्थडे साठी तर ती व्यक्ती येईपर्यंत आम्ही केक कापण्यासाठी थांबतो वाट भरवशाच्या माणसांची बघितली जाते बेभरवशी लोकांची नाही सॉरी जाऊ दे आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे मी कोणावरही चिडणार नाही होय गबस तू तुम्ही जेवून जातलस ना नाही आत्या ऑलरेडी माझं पोट भरलंय मी इथे फक्त बर्थडे विश करायला आलो थँक्यू पण आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्हाला आज माझा ऐकावंच लागेल जेवण करून जा नाही नको माझं पोट भरलेलं आहे मी निघतो अहो पण आत्या
एवढा उशीर होत असेल तर जाऊ दे आत्या यांना. होय घबरव, मी केक घेऊन येते तुमच्यासाठी. थांबा इले इले मीता. यायचंच होतं तर वेळेत यायचं ना, नुसतं तोंड दाखवायला याची गरज नव्हती. माझ्याकडे काही बर्थडे विशेषचा दुष्काळ नव्हता पडला. खूप लोक होते विश करायला आणि केकही कापलाच मी. मी इथे आलोय कारण तू मला पर्सनली इन्व्हाइट करायला घरी आली होतीस. तेव्हा तू हे नाही सांगितलंस की जेवायला पण थांबावं लागेल. तसं सांगितलं असतं तर मी थांबलो असतो जेवायला. यू नीड टू बी प्रिसाइज अबाउट थिंग्स. आमच्याकडे कसं असतं ना, वाढदिवसाला बोलवलं की जेवूनच जातात. तुम्हाला माहित नसेल ते असू दे. या गेला. थँक्यू आत्या, मी येतो. होयो दोन घास खाऊन घे. नकोय मला, आप्पा आल्याशिवाय मी एक कणही खाणार नाही. अगो असं काय करतोस, आता थोडासा खाऊन घे, आप्पा येईल की परत जेव. अन्नावर असा राग काढायचा नाही. आता मी सांगितलं ना, आप्पा आल्याशिवाय मी काहीही खाणार नाहीये. अगो आप्पा येतले खाई जातले, पण त्यांचं राग पोटावर काढतोस. तू खाल्लंच नाही ना तर उद्या तुका पित्ताचा त्रास होतोला. अग मला नकोय ग, मला ना आप्पांचा खूप राग येतोय. माझ्याबद्दल काही वाटतच नाही त्यांना. आता इले ना की चांगला रागव त्यांच्यावर आणि भरपाई म्हणून मोठासा गिफ्ट घे. येतील तेव्हा ना मी फोन करते त्यांना. फोन सुद्धा लागत नाहीये. मला सांग काय उपयोग आहे मग मोबाईल असून आपल्याकडे. अगो बयो येतले ते, काळजी करू नकोस. चल खाऊन घे बघू. तू एक काम कर, तू तू जा झोपायला, मी येते. अगो हो हो येतो येतो, निघालोच आहे मी, पोहोचतोच तिकडे. थांब थोडा उशीर होते मला एवढं ना. हे काय तू अजून जागा. अरे मी ना भाई घर आने वाला आहे, मला झोप कशी येणार आहे. एक मिनिट, मला माहिती आहे माझ्यामुळे नाही, तुझी झोप राणीमुळे उडाली आहे. पण काय म्हण, नाव अगदी शोभेल असं आहे, राया ची राणी. फक्त नावच नाही रे, ती सुद्धा खूप मस्त आहे. शी इज सो गॉर्जियस. समवन्स ब्लशी. स्टॉप इट राघव. पण खरंच हे सगळं माझ्या बाबतीत कधी घडेल असं मला वाटलंच नव्हतं. आणि आता जेव्हा घडतंय तेव्हा माझाच विश्वास बसत नाही. भावा फक्त दोन दिवस, एकदा बहिणी तुझ्या जवळ आली ना की तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसेल. बरं ते सगळं राहू दे, माझ्या बहिणीचं काय रे. तू वहीन म्हणजे ही ऍक्टिंग करण्याची आता काही गरज नाही. पंकज ऑलरेडी सगळं पचकलाय. व्हॉट हो, आणि बहुतेक मोठ्या मामीला पण थोडा अंदाज आलाय. हा पंकज पण ना बर, घरात सगळे झोपलेत ना, नाहीतर आत्ता सगळे माझा इंटरव्ह्यू घेतील. हो हो घरातले बाकी सगळे झोपलेत, पण मी आहे ना. मला सांग कोण आहे ती, कुठे आहे. गुमशुदा आहे. म्हणजे. म्हणजे तिचा नंबर माझ्याकडून मिसप्लेस झाला. मी पंकजला तिचा नंबर शोधायला सांगितलं, तिने शोधून मला दिला. पण मी तिला खूप वेळा कॉल करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन लागलाच नाही. समहाव तिला सोशल मीडियावर पण शोधलं पण अजून सापडली नाही. सोशल मीडिया आणि तू
राघव रत्नपारखी सोशल मीडिया पासून चार हात लांब असतो हे माहित नाहीये का मला? काहीही बोलतोस तू. अरे तिचा फोन लागत नव्हता ना म्हणून नाईलाजाने मला अकाउंट ओपन करावं लागलं. ओ अच्छा 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 अच्छा, नाईलाजाने ओपन केलंस का? तिच्यासाठी सोशल मीडिया अकाउंट सुद्धा ओपन केलंस? भलतीच जादू केलेली दिसते होणार आहे वहिनीने. ओ माय गॉड, राघव रत्न पारखी चक्क लाजतोय. बघू जरा चेहरा कर इकडे. स्टॉप इट नाउ. चल आतमध्ये चल. हो चल आज, चल आज जाऊन मला सगळं सांग. चल तू चल. हॅलो. हॅलो सिंधू सावंतकर. हो बोलतेय. आपण कोण? जनार्दन सावंत, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. काय ते कुठे आहेत आता नक्की? आणि तुम्ही कोण बोलताय? आप्पा बरे आहेत ना? नांदगावकर फाट्यावर ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही लगेच या. मी पोहोचते लगेच तिथे. तुम्ही एक काम करता का, त्यांच्यासाठी ऍम्ब्युलन्स मागवता प्लीज. तुम्ही थांबा आणि त्यांच्या बरोबर मी लगेच येते. सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, क्योंकि बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. हाँ क्या बोल भयो? अब सकाई सकाई खाई गेलस, सांगण पण नाही गेलस माका. अत्या अगं आप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. देवा महाराजा. अगो आप्पा ठीक असत ना? जास्तच लागलं नाही ना त्यांना? माहित नाही, कुणाचा तरी फोन आला होता, मी पोहोचून कळवते आत्या. अगो देवा, आप्पांक ठीक असन ते रे बाबा. इथेच यायला सांगितलं होतं त्यांनी. सपनों की रानी कब आएगी तू? आई रत मस्तानी कब आएगी तू? बीती जाए जिंदगानी कब आएगी तू? चलिया तू चलिया, चलिया तू चलिया. बस लगा वाटलं खरंच तुझ्या आप्पाचा ऍक्सिडेंट झालाय. काय करतोयस? कशा लावतोस त्या माळावर जरा? अगं एक मिनिट थांब ना. अरे त्या वाकड्या लागताय. मग काय नीट लाव. झालं का? छान झालंय ना सगळं? छान दिसते सजावट.
बर रेशमा ऐक, तू ऋषभ आणि राघव तुम्ही तिघ हळद घेऊन देशपांड्यांच्याकडे जाणार आहात. हो. तिथे जायच्या आधी तुम्ही आधी पेढीवरती जा. मी रत्नाकरशी बोलून ठेवलंय, तो मंगळसूत्रांची काही डिझाईन्स आणि हळदी निमित्त सुनबाईसाठी केलेला नवीन खास दागिना तुझ्या हातात देईल. ते घेऊन जायचंय, त्यांना कळलं पाहिजे ना रत्न पारखी सराफांच्याकडचं लग्न आहे. काय रुक्मिणी, माझ्या रायासाठी तू वंस राया या घरचाच मुलगा आहे ना, मग मिला हात घ्या रायाला इथे घेऊन आले आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला आपला मानला. एक मिनिट, आपलाच मानला म्हणजे राया कुणाचा मुलगा आहे? तुमचा. रोहिणी रत्नपारखींचा मुलगा आहे म्हणजे तो याच घरचा मुलगा झाला ना. त्याच सगळं व्यवस्थितच होणार. हा आता आम्ही सगळे कुठे कमी पडत असू तर ते नक्की हक्काने सांगा. वंस आता रडू नका. हा लाडू खारट होतील ना, खायच्या लायकीच राहणार नाही. बर राजश्री, मी साडीवाल्याला फोन करून येते. हो. ए सिंधू, बयो आपण ठीक असस तुम्ही? मी ठीक आहे, मला काय झालं, ठणठणीत आहे मी. पण शकू ते सिंधू कुठे आहे? चिडली असेल ना माझ्यावरती, आहे कुठे चिडका बिब्बा तो? ती तुमका शोधू गेली. मला शोधायला म्हणजे? न रडता काय झालं नीट सांगशील का शकू तुम्ही? अहो सकाळी सकाळी कोणाचा तरी फोन इलो होतो, तुमचा ऍक्सिडेंट झाला म्हणा. माझा ऍक्सिडेंट झाला? पोरगी सरळ पळत सुटली हो तुमका शोधू. नक्की हा काहीतरी त्या कांताचा डाव असला पाहिजे. माझा फोनही नेमका डेड झाला होता. आलो मी बघतो. देवा ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. वेलकम बायको. ससुरवाडीत तुझं स्वागत आहे. सासूच्या पाया गुड. हे बघ कसं आहे, तू बऱ्या बोलानं माप ओलांडून आत आली नाही म्हणून मला माझी लिमिट ओलांडून तुला आणावं लागलं. मी कसं आहे, कलिंगड असतं ना ते सुरावर पडलं काय किंवा सुरा कलिंगडावर पडलं काय, आपलं काय जाणार आहे? कलिंगड. हा तसंच. तू स्वतःहून माझ्याकडे आली काय किंवा तुला जबरदस्तीनं आणलं काय? आपलं लग्न होणार. हा तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा जीव देईन मी. आणि तू माझ्याशी लग्न नाही केलं ना तर मी जीव घेईन तुझ्या आप्पाचा. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.